अलक निरंजन आदेश। ये गाथा नव नारायणों की तथा उनके द्वारा प्रारंभ किए गए सिद्ध पंथ की कथा है। हाय वर्ष तुम्हें ऐकलं असेल आवाज, त्याच्यावर समजलंच असेल आता आपण कुठे चाललोय। तर आज आपण चाललोय उलव्याला। उलव्याला वाळ म्हणून एक एरिया आहे, त्या एरियामध्ये भवनाथांचं मंदिर आहे, त्या मंदिराचा आपण विजिट देणार आहोत। ॲक्च्युली मी लास्ट टाईम तिकडे गेलो होतो पण त्याचा ब्लॉग वगैरे बनवला नाही, पण मी आज मुद्दामून स्पेशली ब्लॉग बनवण्यासाठी तिकडे चाललो आहे, जेणेकरून नवनाथाला जे नाथपंथाला मानणार आहेत त्यांच्यासाठी हा ब्लॉग उपयोगी ठरेल। आणि तिकडे गेल्यावर मी तिकडे काय काय नाही ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, जे मी माझ्या डोळ्याने बघितलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। सो चला आता आपण डायरेक्ट रस्त्यावरच भेटू। ओके बाय। गुड मॉर्निंग गाइस, गुड मॉर्निंग नाही सॉरी गुड इव्हनिंग। वरती थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आता मी कुठं चाललो आहे ते। तर आज चाललो आहे आपण उलव्याला, वहाळ। वहाळला गोरखनाथाचं मंदिर आहे। आता गोरखनाथ काय आहेत, हे जे नाथ संप्रदायाचे नाथ संप्रदाय मानणारे लोक असतील त्यांना माहिती आहे। नवनाथांपैकीच एक अवतार आहे गोरखनाथ। लास्ट टाईम मी गेलो होतो पण तिथे शूटिंग करायला नाही मिळाले, कारण मी एवढ्या वेळा तिकडे जायचो पण मला कधी माहितीच नव्हतं मंदिर तिकडे एवढं मोठं आहे ते। तर आज मी मंदिर दाखवतो तुम्हाला। सो तेच मी दाखवून काय उपयोग नाही, माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी हा रस्ता तुम्हाला नेहमी दाखवतो, त्यामुळे व्ह्यू एन्जॉय करा, व्ह्यू एन्जॉय करा, त्याच्याबरोबर म्युझिक पण एन्जॉय करा। Temporary love, I made the sacrifices, praying that it's worth it, but I know it's gonna work and I'ma get what I deserve until I'm gone. इथून पुढे गेलं का पहिला लेफ्ट मारला का एक गाव लागेल, त्या गावातून सरळ आतमध्ये गेलं का गोरक्षनाथाचं मंदिर आहे। हवा समोर बोर्ड दिला आहे, आता इथून लेफ्ट मारायचं सरळ। याच्या अगोदर इतक्या वेळा इकडे आलो पण या मंदिरात जाण्याची कधी म्हणजे एवढं वाटलं नव्हतं की एवढं मोठं मंदिर असेल, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघाल त्यावेळेला समजेल ह्या मंदिराची भव्यता केवढी मोठी आहे ती। आणि ह्या इथे एक प्रकारची शांती आहे, ते इथं आल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। हे बघा समोर मंदिर आहे, गाईज हे गोरक्षनाथाच्या मंदिराचा परिसर, एकदम शांत ठिकाणी गाव आहे।
हे समोर मंदिर आहे. तर चला आतमध्येच तुम्हाला नेतो डायरेक्ट. गोरक्षनाथाचं मंदिर एवढं मोठं आहे ह्याच्या अगोदर आम्हाला माहितीच नव्हतं. हे गोरक्षनाथ मंदिराचं प्रवेशद्वार. वरच्या कमानीवर गणपतीचा सुंदर मूर्ती आहे. हे गोरक्षनाथ मंदिर. हे मुख्य मंदिर आहे. याच्या जोडीला दुसरे अजून मंदिर आहेत. त्याच्यामध्ये नवनाथांच्या पूर्ण 9 मूर्ती आहेत. एकदम शांत वातावरण आहे इथे. मंदिरात प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच लागते दत्ताची मूर्ती. Thank you.
ये मंदिर कब तक हुआ था, अक्टूबर में इधर क्या क्या प्रोग्राम रहते हैं, उसके बारे में थोड़ी जानकारी दीजिए। जी मंदिर को लगभग बने हुए 7 साल हो गए, ये मिलन पाटिल जी ने बनाया है, बाल गंगा जी का मंदिर। और यहाँ की दिनचर्या इसलिए सुबह 6 बजे अभिषेक होता है भगवान का, 6 बजे से अभिषेक होने के बाद 7 बजे के आसपास वस्त्र बदलते हैं, श्रृंगार वगैरह होता है, 7:30 बजे सुबह आरती, आरती होने के बाद शाम को 6:30 बजे आरती होती है। ये उसकी दिनचर्या है। और वर्ष में जब प्रोग्राम वगैरह होते हैं, प्रकट दिवस का प्रोग्राम होता है, धर्म बीज का प्रोग्राम होता है, और भी शिवरात्रि जन्माष्टमी में मतलब बड़ा प्रोग्राम होता है जी, मतलब जैसे प्रकट दिवस का 3 दिन का प्रोग्राम होता है, उसमें कांवड़ लेके आते हैं, पंडित से जल चरकर लेके आते हैं, लगभग कम से कम 100 लोग होते हैं उसमें, तो पंडित के जल चरकर जल लेके आते हैं। और फिर दूसरे दिन वही सुबह 4 बजे से अभिषेक होता है, सब लोग अपने हाथ से अभिषेक करते हैं उस दिन। तो वो 3 दिन का जो प्रोग्राम होता है प्रकट दिवस का, वो दीपावली के बाद एकादशी के 1 दिन बाद द्वादशी से। तो ये थी पूरी जानकारी जो मंदिर के बारे में। अब ये जब ब्लॉग पर आएगा तब आपको पूरा डिटेल पता चलेगा, ये मंदिर के मुख्य पुजारी है। तो धन्यवाद आपने जानकारी दी। बघितलं ना मागचं मंदिर, आता या मंदिराच्या परिसरात आपण जाऊया, बघू काय काय आहे ते। बघण्यासारखं भरपूर आहे ते, मेन म्हणजे पूर्णपणे शांती आहे, शांत चित्तानं एकदम राहू शकतो इथे। हा मंदिराच्या बाहेरचा भाग आहे, छोटी गार्डन आहे, आणि मेन म्हणजे इथे छोटे छोटे दुसरे मंदिर पण आहेत, तेच मंदिर बघायला जाऊ आपण। इथे नवनाथांचे सर्व फोटो वगैरे लावलेले आहेत। आणि हे ध्यान मंदिर आहे, म्हणजे इथे हा एकदम शांत बसायचं असेल, नामस्मरण करत याच्यामध्ये आतमध्ये जायला। हे सर्व अध्यायातलं असतील ना ते। आणि हे नवनाथांचं पूर्ण मंदिर आहे, नवनाथ नाही आतमध्ये जाऊ ना आपण। नवनाथांचे पूर्ण नव अवतारांचं मंदिर आहे ते। दत्त महाराजांचाच अवतार असतील ना सर्व, म्हणून वरती ना दत्त महाराज आहेत ना, बाकी त्यांचे नव अवतार आहेत। गैरीनाथ, मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ, नागनाथ, ¶¶
मला वाटते होम वगैरे होत असेल धुनी आहे. चलो आता परतीचा प्रवास सुरू. तर हे मंदिर आहे वहाळा, वाडा साईबाबांच्या देवळात जातो त्याच रोडला पहिला लेफ्ट मारला का गावामध्ये आतमध्ये मंदिर आहे ते एकदम शांत एरिया आहे. हे मोबाईलवर बघण्यापेक्षा तुम्ही एकदा येऊन बघा. हे मंदिर JNPT उरण रोड आहे त्या रोडवर गावणफाट्याच्या पुढे गेल्यावर वाळ लागतं. उलवानोडमध्ये आतमध्ये घुसायला राईट मारायला लागतं, लेफ्ट मारायला लागतो सॉरी, आणि या मंदिरात जाण्यासाठी राईट मारचा सरळ आतमध्ये घुसायचं. खूप शांत एरिया आहे आणि इथे आरतीचं टाईम संध्याकाळी 6:00 आहे. संध्याकाळी 6:00 सॉरी 6:30 आरती होते. तुम्ही बघितलंच असेल मंदिरातल्या मेन पुजाऱ्याची आपण मुलाखत पण घेतली, त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. दिवसाचा नित्यक्रम काय असतो, मंदिराची स्थापना कधी झाली आणि मंदिरामध्ये उत्सव कोणते कोणते साजरे केले जातात सर्व डिटेल दिलेले आहेत. जे कोणी नाथ संप्रदाय मानणारी माणसं आहेत त्यांनी आवर्जून या मंदिराला एकदा तरी भेट द्या. कारण मोबाईलवर बघणं आणि प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणं फरक आहे. सो आता तुम्ही काय करा, समोरचा व्ह्यू एन्जॉय करा आणि त्याच्यावर म्युझिक पण ऐका. हॅलो गाईज, माय ऑल व्ह्युअर्स, थँक्यू तुम्ही मला वेळ दिलात. मी नवनाथांचं मंदिर माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या पुजाऱ्याबरोबर बोलणंही झालं आपलं. माझ्या परीनं मी जे दाखवू शकलो ते तुम्हाला दाखवलं. राईट करत राहा, ब्लॉग बघत राहा. एवढं बोलून मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला वेळ दिलात तुमच्या आयुष्यातला, त्याबद्दल थँक्स. गुड नाईट दस्विदानिया.